सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षणाला मदत करणारे आहेत. आजच्या क्लासमध्ये आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत, पण त्याआधी आपण या आधीच्या क्लासची उजळणी करूया. आपण सांगू शकता का मेनू बार म्हणजे काय? मेनू बार हा रायटरचा सर्वात महत्वाचा भाग आहे, कारण हे आपले सारे काम, मग ते कोणत्याही प्रकारचे फॉरमॅटिंग करायचे असेल, डॉक्युमेंट मर्ज करायचे असेल किंवा फाईलला सेव्ह करायचे असेल इत्यादी करतो. मेनू बार मध्ये फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, फॉरमॅट, टेबल, टूल्स, विंडो आणि हेल्प हे सगळे ऑप्शन्स असतात. तसेच यामध्ये वेगवेगळे सब मेनूचे ऑप्शन उपलब्ध असतात, ज्यांच्या उपयोगाने आपण डॉक्युमेंट बनवू शकतो. स्टँडर्ड टूलबार म्हणजे काय? स्टँडर्ड टूलबार एक शॉर्टकट पद्धत असते, ज्याला आपण मेनू बार मध्ये उपलब्ध असलेल्या सब मेनूला आपल्या गरजेनुसार निवडू शकतो आणि त्याला आपण स्वतः बनवू शकतो. त्यानंतर त्याचा आपण डायरेक्ट उपयोग देखील करू शकतो. फॉरमॅटिंग टूलबार म्हणजे काय? चला प्रथम आपण फॉरमॅटिंग म्हणजे काय हे शिकूया. फॉरमॅटिंग मुळे आपण कोणत्याही लाईन किंवा पॅराग्राफच्या टेक्स्टची रायटिंग साईज बदलू शकतो, शब्दाचा कलर बदलू शकतो, टेक्स्टची साईज बदलू शकतो, टेक्स्टला बोल्ड करून शब्दाला हायलाइटिंग करू शकतो. या प्रकारे केलेल्या बदलांना एकत्रितपणे फॉरमॅटिंग असे म्हणतात. आता आपण पुढे जा आणि आपल्या कम्प्युटरला ऑन करा. चला त्यानंतर आपण ओपन ऑफिसला कसे ओपन करतात हे शिकूया. चला आता आपण व्हिडिओ पाहून फाईलला ओपन कसे करतात हे शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन जा आणि त्यावर एकदा लेफ्ट क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मध्ये ऑल प्रोग्राम हा ऑप्शन शोधा आणि त्यावर पॉइंटरने क्लिक करा. पुन्हा समोरील बॉक्स मध्ये ओपन ऑफिस हा ऑप्शन शोधा आणि यावर आपल्या पॉइंटरने एकदा लेफ्ट क्लिक करा. त्यानंतर पुन्हा समोर दिसत असलेल्या ऑप्शन्स मधून ओपन ऑफिस रायटर हा ऑप्शन शोधा आणि त्यावर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लेफ्ट क्लिक करा. आपली फाईल ओपन होईल. चला आता आपण आजच्या क्लासला सुरुवात करूया. आजच्या क्लासमध्ये आपण रूलर, स्टेटस बार, ड्रॉइंग बार आणि टेक्स्ट बाउंड्रीज बद्दल शिकणार आहोत. नंतर आपण पॅराग्राफ टाइप करू आणि सर्वात शेवटी आपण फॉरमॅटिंग बारचे काही ऑप्शन्स जसे की फॉन्ट नेम, फॉन्ट साईज, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन इत्यादीचा उपयोग करायला शिकणार आहोत. समोर दिलेले चित्र पहा आणि सांगा याला काय म्हणतात. याला रूलर म्हणतात. आपल्याला माहित आहे का रूलरचा उपयोग आपण का करतो? आपण रूलरचा उपयोग आपल्या पेजचे सेटअप करण्यासाठी करतो. रूलर पेजवर मर्जिंग करण्याचे काम करतो. याचा अर्थ असा की आपल्याला पेजवर ज्या ठिकाणाहून लिहायचे आहे ते ठिकाण आपण रूलरने सेट करू शकतो. रूलर दोन प्रकारचे असतात, हॉरिझॉन्टल रूलर आणि व्हर्टिकल रूलर. आणि आपण पाहू शकता की रूलर हे पट्टीसारखे असते. समोर दाखविलेले चित्र स्टेटस बारचे आहे. आपल्या सर्वांना माहित आहे का स्टेटस बार म्हणजे काय? स्टेटस बार आपल्याला रायटर टेक्स्टच्या स्टेटस बद्दल सांगतो की आपण काम करत असलेल्या फाईल मध्ये किती पेज आहेत. तसेच स्टेटस बार आपल्याला पेज नंबर देखील सांगतो ज्यावर आपण काम करत असतो. स्टेटस बार वर झूम बॉक्स देखील असतो. आता आपण ड्रॉइंग बार बद्दल शिकूया आणि जाणून घेऊया की ड्रॉइंग बार म्हणजे काय. ड्रॉइंग बार हा स्टेटस बारच्या खाली असतो. यामध्ये भरपूर ड्रॉइंगचे शेप्स उपलब्ध असतात.
ड्रॉइंग बार मध्ये सर्कल, रेक्टेंगल, वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्स आणि फॉन्ट वर्क गॅलरी इत्यादी शेप्स उपलब्ध असतात. या सर्व शेप्सचा वेगवेगळ्या कामांसाठी उपयोग केला जातो. आपण आपल्या गरजेनुसार त्यांचा उपयोग करू शकतो. टेक्स्ट बाउंड्रीज म्हणजे काय? टेक्स्ट बाउंड्रीज आपल्याला पॅराग्राफला एका बाउंड्रीजच्या आत टाइप करायला मदत करतो. आपल्या पेजच्या चारी बाजूला बॉक्स तयार होतो, त्याला टेक्स्ट बाउंड्री असे म्हणतात. समोर दिलेल्या या पॅराग्राफला पहा आणि त्याला आपल्या कम्प्युटरच्या पेजवर टाइप करा आणि नंतर आपण या पॅराग्राफला फॉरमॅटिंग करायला शिकणार आहोत. आता आपण या पॅराग्राफला टाइप करायला सुरुवात करूया. आपल्याला माहित आहे का, कोणत्याही लाईन किंवा पॅराग्राफला फॉरमॅटिंग करण्याआधी काय करावे लागते? चला आता आपण पॅराग्राफ फॉरमॅटिंग करण्याआधी काय करावे लागते ते शिकूया. पॅराग्राफ किंवा लाईनचे फॉरमॅटिंग करण्याआधी त्याला सिलेक्ट करणे गरजेचे असते. आपण आपल्या पॅराग्राफ किंवा लाईनला तीन वेगवेगळ्या पद्धतीने सिलेक्ट करू शकतो. आपल्याला माहित आहे का या पद्धती कोणत्या आहेत? जर आपल्याला पूर्ण लाईन किंवा पूर्ण पेज ज्यावर आपण टाइप केले आहे त्याला सिलेक्ट करायचे असेल तर आपण कंट्रोल प्लस ए हे बटन एकत्र दाबा, ज्यामुळे आपली पूर्ण लाईन किंवा पूर्ण पॅराग्राफ सिलेक्ट होईल. जेव्हा लाईन किंवा पॅराग्राफ सिलेक्ट होईल तेव्हा आपली टेक्स्ट ज्याला आपण टाइप केले आहे ते ब्ल्यू कलरच्या बॉक्स मध्ये येईल, ज्यामुळे आपल्याला लक्षात येते की टेक्स्ट सिलेक्ट केली आहे. चला आता आपण शॉर्टकट कमांडचा उपयोग करून लाईन, टेक्स्ट किंवा पॅराग्राफला सिलेक्ट कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. सर्वात प्रथम आपल्याला दिसत असेल की आपला कर्सर या टेक्स्टच्या सर्वात शेवटी आहे, जो टेक्स्ट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ही टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल हे बटन दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने ए हे बटन दाबा. आपल्याला दिसेल की आपल्या टेक्स्टच्या मागे निळा कलर आलेला आहे. याचाच अर्थ असा की आपली ही टेक्स्ट सिलेक्ट झालेली आहे. पुन्हा जर आपल्याला ही टेक्स्ट अनसिलेक्ट करायची असेल तर आपल्या पॉइंटरला या टेक्स्टच्या मध्ये घेऊन जा आणि माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा लेफ्ट क्लिक करा. आपली सिलेक्ट केलेली टेक्स्ट अनसिलेक्ट होईल. दुसरी पद्धत म्हणजे आपण आपल्या माउस किंवा टचपॅडचा उपयोग करून सिलेक्ट करू शकतो. टचपॅडच्या मदतीने आपल्या लाईन किंवा पॅराग्राफ सिलेक्ट करण्याआधी कर्सरला लाईन किंवा पॅराग्राफच्या सुरुवातीला किंवा शेवटी ठेवतात, ज्या ठिकाणाहून आपल्याला सिलेक्ट करायचे असते. त्यानंतर आपल्या एका हाताने माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनला दाबून धरावे लागते आणि त्यानंतर टचपॅडच्या वर दुसऱ्या हाताने डाव्या किंवा उजव्या बाजूला ड्रॅग करायचे असते. जसे जसे आपण ड्रॅग करायला सुरुवात करतो तसे तसे आपली लाईन किंवा पॅराग्राफ ब्ल्यू कलर मध्ये सिलेक्ट होण्यास सुरुवात होते. आता आपण माउस किंवा टचपॅडच्या मदतीने लाईन, टेक्स्ट किंवा पॅराग्राफला सिलेक्ट कसे करतात हे शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपला पॉइंटर किंवा कर्सर कुठे आहे हे पहा. जसे की आता आपला कर्सर पॅराग्राफच्या शेवटी आहे. त्यानंतर पॅराग्राफ सिलेक्ट करण्यासाठी माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनला एका हाताने दाबून धरा आणि आपल्या पॉइंटरला या ठिकाणाहून वरती ड्रॅग करायला सुरुवात करा. पॉइंटरला वरती ओढत गेल्याने आपला पॅराग्राफ सिलेक्ट होईल. पॉइंटरने ड्रॅग केल्यामुळे पॉइंटरने वरती ड्रॅग करत गेले असता आपला पॅराग्राफ सिलेक्ट होईल.
जसे की आपल्याला समोर दिसत आहे. सिलेक्ट झालेला पॅराग्राफ निळ्या कलर मध्ये दिसेल. हा पॅराग्राफ जर आपल्याला अनसिलेक्ट करायचा असेल तर आपल्या पॉइंटरने निळ्या कलर मध्ये दिसत असलेल्या पॅराग्राफ मध्ये एकदा लेफ्ट क्लिक करा. आपला पॅराग्राफ अनसिलेक्ट होईल. तिसरी पद्धत म्हणजे कीबोर्डचा उपयोग करून लाईन किंवा पॅराग्राफला सिलेक्ट करू शकतो. त्यासाठी शिफ्ट बटन आणि एरो कीचा उपयोग करून आपण लाईन किंवा पॅराग्राफला सिलेक्ट करू शकतो. जसे की आपल्याला माहित आहे की कीबोर्डवर चार एरो कीज असतात, लेफ्ट, राईट, अप आणि डाऊन. यांचा उपयोग कसा करतात हे आपल्या सर्वांना माहित असेलच. चला आता आपण व्हिडिओ पाहून शिफ्ट बटन आणि एरो कीजचा उपयोग करून टेक्स्ट सिलेक्ट कसे करतात हे शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपला पॉइंटर कुठे आहे हे पहा. म्हणजेच आपला पॉइंटर पॅराग्राफच्या सुरुवातीला आहे का पॅराग्राफच्या शेवटी आहे. जसे की या पॅराग्राफ मध्ये कर्सर पॅराग्राफच्या शेवटी आहे. हा पॅराग्राफ सिलेक्ट करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने शिफ्ट बटन दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने एरो कीज मधील लेफ्ट एरो कीज दाबत जा. लेफ्ट एरो की दाबत गेले असता या प्रकारे आपला पॅराग्राफ सिलेक्ट होण्यास सुरुवात होईल, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दाखविले आहे. आपल्याला माहिती आहे की एरो की चार प्रकारचे असतात, लेफ्ट, राईट, अप आणि डाऊन. या एरो कीजचा उपयोग कसा करतात हे आपण याआधी शिकलो आहोत. हा सिलेक्ट केलेला पॅराग्राफ आपल्याला निळ्या रंगामध्ये दिसेल. पुन्हा जर आपल्याला हा पॅराग्राफ अनसिलेक्ट करायचा असेल तर आपल्या पॉइंटरला या सिलेक्ट केलेल्या पॅराग्राफ मध्ये घेऊन जा आणि एकदा माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक करा. आपण सिलेक्ट केलेला पॅराग्राफ अनसिलेक्ट होईल. आता आपण फॉरमॅटिंग कसे करायचे हे शिकायला सुरुवात करणार आहोत. फॉरमॅटिंग करण्याच्या आधी आपण हे निश्चित करा की आपण आपल्या लाईनला सिलेक्ट केले आहे का नाही ज्यावर आपल्याला फॉरमॅट करायचे आहे. जर आपल्याला पूर्ण लाईन किंवा पूर्ण पॅराग्राफला सिलेक्ट करायचे असेल तर आपण आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल बटनला दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने ए हे बटन दाबा. त्यामुळे पूर्ण लाईन किंवा पेज सिलेक्ट होईल. सर्वात प्रथम आपण लाईनच्या रायटिंगची स्टाईल बदलणार. हा बदल करण्यासाठी आपण फॉन्ट नेम या ऑप्शनवर जा. जेव्हा आपण फॉन्ट नेम बॉक्सच्या ड्रॉप बॉक्सच्या बटनवर एकदा क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मध्ये आपल्याला भरपूर प्रकारचे फॉन्ट रायटिंगचे टाईप दिसतील. त्यामधील कोणत्याही एका स्टाईलवर आपल्या पॉइंटरने क्लिक करून सिलेक्ट करावे लागेल. जसे आपण स्टाईल सिलेक्ट करू आपल्याला दिसेल की सिलेक्ट केलेली लाईनची फॉन्ट स्टाईल बदलली गेली आहे. जर आपल्याला फॉन्ट बदलताना काही अडचण येत असेल तर आपल्या शिक्षकांना मदतीसाठी विचारा. चला आता आपण पॅराग्राफ मधील रायटिंगची स्टाईल कशी बदलतात म्हणजेच फॉन्ट कसा बदलतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला दिलेला पॅराग्राफ सिलेक्ट करणे गरजेचे आहे. म्हणून सर्वात प्रथम आपल्या डाव्या हाताच्या एका बोटाने कंट्रोल हे बटन दाबून धरा आणि उजव्या हाताच्या एका बोटाने ए हे बटन दाबा. आपल्याला दिसेल की आपल्या समोरील पॅराग्राफ सिलेक्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवरील एरोवर घेऊन जा आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने यावर क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर फॉन्ट नेम दिसून येतील. हे
रायटिंगच्या वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत, ज्या की आपल्याला समोर दिसत आहेत, आणि यामधील आपल्याला हवी असलेली फॉन्ट स्टाईल आपण सिलेक्ट करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला फॉन्ट स्टाईल हव्या असतील तर या अप एरो कीज वर पॉइंटरने क्लिक करत जा. आपल्याला दिसेल की अजून भरपूर फॉन्ट स्टाईल या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे या पद्धतीने आपण या वेगवेगळ्या फॉन्ट स्टाईल पाहू शकतो, जसे की आपल्याला समोर दिसत आहे, आणि आपल्याला हवी असलेली फॉन्ट स्टाईल आपण निवडा. आपल्याला दिसेल की समोरील पॅराग्राफ त्या स्टाईलमध्ये बदलला आहे. आता आपण फॉन्ट साईज बद्दल शिकणार आहोत. फॉन्ट साईजचा उपयोग करून आपण टेक्स्टच्या साईजला मोठे किंवा छोटे करू शकतो. चला आता आपण व्हिडिओ पाहून लाईन किंवा पॅराग्राफच्या साईजला कसे वाढवतात हे शिकूया. चला आता आपण दिलेल्या पॅराग्राफ मधील रायटिंगची साईज कमी किंवा जास्त कसे करता येते हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून दिलेल्या पॅराग्राफला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बार वरील फॉन्ट साईज या ऑप्शन वर घेऊन या आणि या एरोवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल या ड्रॉप बॉक्स मध्ये भरपूर फॉन्ट साईज आहेत, ज्यांचा उपयोग आपण या पॅराग्राफची रायटिंग साईज मोठी किंवा छोटी करण्यासाठी उपयोग करू शकतो, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. या ठिकाणी भरपूर वेगवेगळे नंबर्स दिलेले आहेत, त्यांचा उपयोग करून आपण पॅराग्राफच्या रायटिंगची साईज म्हणजे फॉन्ट साईज ही कमी किंवा जास्त करू शकतो, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. अशा प्रकारे आपण फॉन्ट साईजचा उपयोग करून पॅराग्राफची साईज मोठी किंवा छोटी करू शकतो. आता आपण टेक्स्टला बोल्ड कसे करतात हे शिकणार आहोत. म्हणजेच लिहिलेल्या टेक्स्टला बोल्ड या ऑप्शनचा उपयोग करून जाड आणि ठळक करू शकतो. जर आपल्याला शॉर्टकट कमांडचा उपयोग करून बोल्ड करायचे असेल तर आपण कंट्रोल प्लस बी चा उपयोग करू शकता. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने शिकूया. चला आता आपण दिलेल्या पॅराग्राफला बोल्ड कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. दिलेल्या पॅराग्राफला बोल्ड करण्यासाठी सर्वात प्रथम कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून पॅराग्राफला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅटिंग बारवर घेऊन जा. या ठिकाणी बी हा ऑप्शन दिसत आहे, यावर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. सिलेक्ट केलेला पॅराग्राफ बोल्ड होईल, जसे की आपल्याला समोर दिसत आहे. यासाठी आपण शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो. कंट्रोल प्लस बी या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून आपण हा पॅराग्राफ बोल्ड करू शकतो. तसेच जर पुन्हा आपल्याला हा बोल्ड केलेला पॅराग्राफ आधी जसा होता तसा हवा असेल तर पुन्हा एकदा बोल्ड या ऑप्शनवर एकदा माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक करा. हा पॅराग्राफ पुन्हा पहिल्यासारखा होईल. त्याचप्रमाणे आपण कंट्रोल प्लस बी या शॉर्टकट कमांडचा पुन्हा एकदा उपयोग करून या बोल्ड केलेल्या पॅराग्राफला पुन्हा पहिल्यासारखे करू शकतो, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. पुढे आपण टेक्स्टला इटॅलिक कसे करतात ते शिकणार आहोत. इटॅलिक देखील फॉरमॅटिंगचाच भाग आहे. याचा उपयोग करून आपण
टेक्स्टची साइज बदलू शकतो. इटॅलिकचा उपयोग करून आपण टेक्स्टला तिरक्या अक्षरात लिहू शकतो. आपल्याला शिकवलेल्या पद्धतीचा उपयोग करून आपल्या लाईन किंवा पॅराग्राफला सिलेक्ट करा आणि त्यानंतर फॉरमॅटिंग बारवरील आय या बटनवर क्लिक करा. आपले सिलेक्ट केलेले टेक्स्ट इटॅलिसाइज्ड म्हणजेच तिरके होईल. जर आपल्याला आपल्या टेक्स्टला इटॅलिक करण्यासाठी शॉर्टकट पद्धतीचा उपयोग करायचा असेल तर कंट्रोल प्लस आय या कमांडचा उपयोग करा. जर आपल्याला तिरके केलेले टेक्स्ट पुन्हा पहिल्यासारखे हवे असेल तर पुन्हा फॉरमॅटिंग बारवरील आय या बटनचा उपयोग करा किंवा शॉर्टकट कमांडचा उपयोग करा. लक्षात असू देत, ज्या टेक्स्टला आपल्याला पुन्हा पहिल्यासारखेच करायचे असेल ती टेक्स्ट सिलेक्ट केलेली असली पाहिजे. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने शिकूया. चला आता आपण दिलेल्या पॅराग्राफला इटॅलिसाइज्ड कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून पॅराग्राफला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅटिंग बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी आय या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपला सिलेक्ट केलेला पॅराग्राफ इटॅलिसाइज्ड होईल जसे की आपल्याला समोर दिसत आहे. त्याचप्रमाणे पॅराग्राफला इटॅलिसाइज्ड करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस आय या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो. त्यानंतर इटॅलिसाइज्ड केलेला पॅराग्राफ जर आपल्याला पुन्हा पहिल्यासारखा हवा असेल तर पुन्हा आपल्या पॉइंटरने आय या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक करा किंवा कंट्रोल प्लस आय या शॉर्टकट कमांडचा उपयोग करा. इटॅलिसाइज्ड झालेला पॅराग्राफ पुन्हा पहिल्यासारखा होईल जसे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. आता आपण टेक्स्टला अंडरलाईन कसे करतात हे शिकणार आहोत. अंडरलाईन करणे म्हणजेच टेक्स्टच्या खाली लाईन काढणे होय, ज्या लाईनला आपल्याला ठळक करायचे असेल. अंडरलाईन करण्याआधी आपल्याला त्या टेक्स्टला सिलेक्ट करावे लागते जसे की आपल्याला माहित आहे आणि त्यानंतर यू लिहिलेल्या आयकॉनवर क्लिक करावे लागते ज्यामुळे आपण लिहिलेल्या टेक्स्टच्या रायटिंगच्या खाली लाईन काढली जाईल. जर आपल्याला शॉर्टकट कमांडचा उपयोग करायचा असेल तर आपण कंट्रोल प्लस यूचा उपयोग करा. चला आता आपण व्हिडिओच्या मदतीने शिकूया. चला आता आपण टेक्स्टला अंडरलाईन कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ज्या टेक्स्टला अंडरलाईन करायची आहे ती टेक्स्ट सिलेक्ट करा. म्हणजेच जर आपल्याला या पूर्ण पॅराग्राफला अंडरलाईन करायची असेल तर सर्वात प्रथम कंट्रोल प्लस ए या शॉर्टकट कमांडचा उपयोग करा आणि दिलेल्या पॅराग्राफला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅटिंग बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या यू या आयकॉनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की सिलेक्ट केलेल्या पॅराग्राफच्या खाली अंडरलाईन झालेली आहे. अंडरलाईन करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस यू या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला केलेल्या पॅराग्राफवरील अंडरलाईन काढून टाकायची असेल तर पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला यू या आयकॉनवर घेऊन जा आणि माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की टेक्स्टला केलेली अंडरलाईन निघून जाईल.
या प्रकारे आपण बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन या तीन फॉरमॅटिंग ऑप्शन्सचा उपयोग करून पॅराग्राफची स्टाईल, साईज आणि त्याला अंडरलाईन करू शकतो. आता आपण या तीन म्हणजेच बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन या ऑप्शनचा उपयोग टेक्स्टला सिलेक्ट करून देखील करू शकता. जर आपण या ऑप्शनचा उपयोग टेक्स्ट सिलेक्ट करण्याआधी केला तर जेव्हा आपण टाईप करू टाइप केलेली टेक्स्ट त्या फॉरमॅटिंग मध्येच टाईप होईल. आपला आजचा क्लास इथे संपत आहे, त्यामुळे सर्वांनी आपल्या रायटरच्या फाईलला क्लोज करा. जर आपल्याला फाईलला क्लोज करायला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ पहा आणि रायटरच्या फाईलला क्लोज करायला शिका. चला आता आपण रायटर फाईलला क्लोज कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने कोपऱ्यात दिसत असलेल्या क्रॉस बटनवर घेऊन जा आणि या क्रॉस बटनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये सेव्ह, डिस्कार्ड आणि कॅन्सल हे तीन ऑप्शन्स आपल्याला दिसून येतील. कारण की आपल्याला ही फाईल सेव्ह करायची नाहीये त्यामुळे आपण या बॉक्समधील डिस्कार्ड या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा क्लिक करा. आपली फाईल क्लोज होईल. त्यानंतर आपल्या कम्प्युटरला व्यवस्थित शटडाऊन करा आणि जर आपल्याला कम्प्युटर शटडाऊन करायला काही अडचण येत असेल तर व्हिडिओ पहा आणि शिका. चला आता आपण कम्प्युटरला शटडाऊन कसे करतात हे शिकूया. सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला माउस किंवा टचपॅडच्या मदतीने स्टार्ट बटनवर घेऊन चला. माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने स्टार्ट बटनवर क्लिक केले असता आपल्या समोर एक बॉक्स येईल. या बॉक्स मधील शटडाऊन या ऑप्शनवर माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटनने क्लिक केले असता आपला कम्प्युटर शटडाऊन होईल. आजच्या क्लासमध्ये आपण रूलर, स्टेटस बार, ड्रॉइंग बार आणि टेक्स्ट बाउंड्रीज बद्दल शिकलो. त्यानंतर आपण पॅराग्राफ टाइप केला आणि क्लासच्या शेवटी आपण फॉरमॅटिंग बारवरील काही ऑप्शन्स म्हणजेच फॉन्ट नेम, फॉन्ट साईज, बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन बद्दल शिकलो. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.